मित्रांनो कितीही घाईत असला तरी आजचा व्हिडिओ स्किप करू नका दहावी झाला असेल तुमचं जर जा दहावी झालं असेल तर बिलकुल पण स्किप करू नका कारण हे फॉर्म आजच्या आजच भरा कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाची एवढी मोठी भरती आलेली आहे यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के एवढं विषय फक्त आपल्याला करायचं आहे मित्रांनो एकच परीक्षा आहे कोणतीही मेन्स नाही किंवा कोणतीही मुलाखत नाही एकच परीक्षा आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असणार आहे आपल्या मराठी मातृभाषेमध्ये पेपर होणार आहे विशेष म्हणजे इथे युपी बिहारचे विद्यार्थी येऊ शकणार नाहीत कारण त्यांनी डोमिसाईल मित्रांनो महाराष्ट्र रहिवाशीचा दाखला जो आहे तो कंपल्सरी केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी फक्त या सकाळी भरू शकतात महाराष्ट्र शासनाची ही सरळ सेवा भरती आहे अभ्यासक्रम काय आहे ते पण बघूया आणि कोठे भेटणार याची तर चिंता सोडा कारण एक्झाम वॉडी पॅटर्न मध्ये जॉईन असाल तर तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल मित्रांनो फ्रीमध्ये दिलं जाणार आहे म्हणजे ते आपल्या जो पॅटर्नमध्ये ठरवलेला आहे त्याच पद्धतीने सर्व तुम्हाला भेटत जाणार आहे त्यामुळे फक्त तुम्ही फॉर्म भरायचे काय करायचे मित्रांनो तसदी घ्यायची आहे बाकी सर्व जबाबदारी एक्झाम सोडायची सोडायचे शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही यामध्ये जर जॉईन असाल मला तर वाटतं सगळे जे व्हिडिओ पाहतात ते सर्व आपण जॉईन आहातच त्यामुळे तुम्ही चिंता सोडा मित्रांनो जे जॉईन नसतील ते सुद्धा जॉईन होऊ शकतात फक्त सध्या आठशे पन्नास रुपये फी आहे आत हे फी फक्त मित्रांनो डी एम ए आर या पदासाठीच नाही तर येणाऱ्या कोणतीही परीक्षा असू द्या तलाठी भरती ग्रामसेवक अंगणवाडी परीक्षिका आरोग्यसेवक वनरक्षक पोलीस भरती विस्ताराधिकारी लिपिक या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी मित्रांनो ही फी एकच फी असणार आहे आणि सर्वांचं तुम्हाला सेपरेट सेपरेट स्टडी मटेरियल भेटणार आहे डेली लाईव्ह क्लासेस भेटणार आहेत लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्हाला ते सुद्धा पाहता येणार आहेत एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे एक वर्षापर्यंत ते पाहू शकता मित्रांनो यामध्ये फुल लेन टेस्ट पण आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट पण आहेत सोबतच सर्व ईबुक्स पण तुम्हाला पहिल्या दिवशी दिले जातात कम्प्लीट बेसिक दिलं जातं त्यामुळे तुम्हाला जर जॉईन असेल हो मित्रांनो लवकरच ही अठराशे पंच्याहत्तर रुपये फी होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला जॉईन व्हायचं हो असेल तर आठशे पन्नास रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा आणि पाठवल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल याबद्दल तुम्हाला काही जरी शंका या असतील याबद्दलच नव्हे तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल जरी तुम्हाला काही शंका असतील बिंदास मित्रांनो दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता पण अट एकच आहे की अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे जे जे मी तुम्हाला सांगितले ते मला पुन्हा पुन्हा सांगावं लागणार नाही तुमचा पण वेळ वाचेल आणि माझा पण वेळ वाचेल अगोदर व्हिडिओ पाहा ज्या पण काय तुम्हाला डाऊट असतील सेवा भरती कोणतीही सरळसेवा सुद्या तलाठी ग्रामसेव कोणतीही महाराष्ट्रातील सरळ सेवा सुद्या मिन्हास तुम्ही कॉल करून मला त्याबद्दल माहिती विचारू शकता परंतु अट एक आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगोदर आपण बघूया की नेमकं पेपर येणार कसा आहे मित्रांनो या डीएमई आर भरतीचा पेपर येणार कसा आहे तर मित्रांनो पेपर एकदम सोपा साधा जसं की शंभर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील वर एक प्रश्न असेल आणि खाली चार त्याचे ऑप्शन असतील जसं की प्रत्येक जी स्पर्धा परीक्षा आहे आता आपण पाहतोय हो तलाठी भरती ग्रामसेवक भरती अंगणवाडी परीक्षा झेडपी ओके त्या प्रत्येक पोलीस भरती त्या प्रत्येकाला जसे प्रश्न येतात वर एक प्रश्न आणि खाली चार ऑप्शन तर त्याच पद्धतीने मित्रांनो याचासुद्धा पेपर असणार आहे वेळ जर बघितला तर मित्रांनो आपल्याला नव्वद मिनिट वेळ असणार आहे दीड तास वेळ असणार आहे नव्वद मिनिट वेळ शंभर प्रश्न असणार आहेत आणि पेपर जर आपण बघितला जे नॉन टेक्निकलची पदं आहेत कोणकोणती आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये जर बघितलं मराठी आहे आता मराठी तर मित्रांनो सगळ्या सरळ सेवा भरतीला असतं मग ताणघ्यायची काय गरज आहे आपल्याला आपण फॉर्म का भरत नाही त्यानंतर इंग्रजी आहे इंग्रजी तर मित्रांनो पोलीस भरती सोडलं तर बाकी सगळ्या परीक्षांसाठी इंग्रजी आहेच त्यानंतर बघा आपल्याला जी के दिलेला आहे जी के तर सगळ्यांसाठी मित्रांनो आहे प्रत्येक सरळ सेवा असू द्या परीक्षा गणित आणि बुद्धिमत्ता पण प्रत्येक परीक्षा दे मित्रांनो पंचवीस पंचवीस पंचवीसचा क्रायटेरिया आहे मग काय वेगळं आहे या ठिकाणी तुम्हीच सांगा आता वेगळं काय आहे या ठिकाणी त्यानंतर बघा जे पण आता जे पण आता नॉन टेक्निकलची पदं आहेत त्यासाठी काय वेगळं आहे का तर त्यासाठी थोडस चेंज, चेंज आहे काय चेंज आहे मित्रांनो कोणती नॉन टेक्निकल आहेत नर्सिंग रिलेटेड ते पण आपण बघूया मित्रांनो जसं की आपण जर या ठिकाणी बघितलं पंधरा मार्काचं मराठी पंधरा मार्काचं इंग्लिश तीस मार्काचं गणित बुद्धिमत्ता आणि चाळीस मार्काचं चा आपल्याला सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे आपण जर बघितलं पंधरा पंधरा तीस 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 साठ साठण चाळीस शंभर म्हणजे असं शंभर प्रश्नाचं मित्रांनो हे सुद्धा एम एम सी क्यू प्रश्न येणार वेळ सुद्धा किती असणार आहे तर वेळ याला सुद्धा नव्वद मिनिट असणार आहे दीड तास वेळ असणार आहे इथं फक्त तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचं वेटेज कमी केलेलं आहे आणि त्याच्याऐवजी काय केलेलं आहे मित्रांनो तर टेक्निकल स जे काय सब्जेक्ट आहेत सब्जेक्ट रिलेटेड तर त्याचं प्रश्न तुम्हाला इन्क्लूड केलेला आहे बस एवढंच असणार आहे त्यानंतर जर बघा या ठिकाणी आपल्याला मग बनलेलं आहे की या ठिकाणी दोनशे मार्काचा पेपर असणार आहे म्हणजे ईच करेक्ट आन्सर विल गिव टू मार्क्स प्रत्येक बरोबर उत्तराला दोन गुण दिलेले आहेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही 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 सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला सोडवून यायचे आहेत परीक्षेत सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे कारण निगेटिव्ह मार्किंग नाही जर तुम्हाला येत नसेल प्रश्न आणि अंदाज टाकलाच तर आला तर आला कारण निगेटिव्ह तर नाही त्यामुळे ताण घ्यायची काही गरज आहे का बिलकुल पण नाही मग आता लँग्वेज ऑफ द एक्झामिनेशन पेपर लँग्वेज कोणती दिलेली आहे लँग्वेज जर आपण बघितलं तर मराठी आणि इंग्रजी या लँग्वेजमध्ये तुमचा पेपर होणार आहे मराठी तर मित्रांनो आपण आपल्याला सर्वांना येतच आहे काय ताण घ्यायची गरज आहे का नाही आणि जर तुम्हाला एखादा शब्द नसेल समजला तर इंग्लिश पण तुमच्या साहेल आहेच त्यामुळे त्याचा पण ताण घ्यायची काहीच गरज नाही पात्रता जर म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं पात्रता म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला पाहिजे आहे आपण काय पाहिजे मित्रांनो तर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला आता पोस्ट वाईज सांगतो मित्रांनो यामध्ये भरपूर साऱ्या पोस्ट आहेत कन्फ्यूज बिलकुल करणार नाही आता ज्यांचं मेडिकल रिलेटेड नर्सिंग रिलेटेड झालेलं आहे तर त्यांनी तर मित्रांनो हे पीडीएफ टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करून व्यवस्थित पाहिलेलं कधी पण चांगलं आहे मी फक्त काय करणार आहे ज्याला की कोणतंही टेक्निकल एज्युकेशन लागत नाही ज्याला की कोणतंही नर्सिंग रिलेटेड मेडिकल रिलेटेड कोणती डिग्री लागत नाही साधं सरळ ज्यांचं दहावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना कोणकोणती कुन पदं भरावी लागणार आहेत कोणकोणती कुन पदं भरायचे आहेत त्यांच्यासाठी मी एक सोप्या भाषेमध्ये काय करणार आहे तर याची माहिती देणार आहे एवढी सगळी पदं आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला दिलेली आहेत मग कन्फ्यूज व्हायची काही गरज आहे का काहीसुद्धा गरज नाही तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी सांगणार आहे की कोणकोणत्या पदासाठी आपण फॉर्म भरायचा आहे आणि विशेष म्हणजे त्याचा अभ्यासक्रम काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करणार आहे तर पहिलं जर आपण बघितलं तर हे फक्त महिला ज्या पण विद्यार्थिनी आहेत मित्रांनो आपल्या क्लास आता पाहत आहेत आपला व्हिडिओ पाहताय तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा हे पद आहे तर त्यांनी तर भरायचंच आहे लेडीज वॉर्डन म्हणून स्पेशल हे पद आहे मित्रांनो ज्यांचं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओके कोणत्याही शाखेमध्ये असू द्या सायन्स असू द्या आर्ट्स असू द्या कॉमर्स असू द्या तर लेडीज वॉर्डन म्हणून काय करायचं आहे तुम्ही हे पद भरायचं आहे आणि तुम्ही म्हणाल की सर एकापेक्षा जास्त भरू शकतो का यस नक्कीच भरू शकता त्याची ह्या एफमध्ये सर्व मित्रांनो डिटेलमध्ये सांगितलेलं पण आहे एकापेक्षा जास्त तुम्ही भरू शकता ते पण तुम्हाला मी सर्व डिटेलमध्ये सांगतो त्यामुळे त्याचं काय ताण घेऊ नका ओके लेडीज वॉर्डन आहे त्यासाठी काय पाहिजे मित्रांनो इंग्लिश पाहिजे आहे त्यानंतर दुसरा विषय म्हणजे मराठी व्याकरण पाहिजे आहे काय पाहिजे आहे मराठी व्याकरण पाहिजे आहे तिसरं जर आपण बघितलं तर आपल्याला जनरल नॉलेज पाहिजे आहे ठीक आहे जनरल नॉलेज पाहिजे आहे जी के पाहिजे आहे त्यानंतर या ठिकाणी आप जर आपण बघितलं तर आपल्याला काय पाहिजे आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता लॉजिकल ॲबिलिटी आपल्याला पाहिजे आहे यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण विचारलं जाईल आणि सब्जेक्ट नॉलेज आपल्याला पाहिजे आहे सब्जेक्ट नॉलेज म्हणजे जसं की आता आपण जर या ठिकाणी वॉर्डन म्हणून पद भरलं आहे तर त्या रिलेटेड आपल्याला सर्व काय थोडे थोडं थोड्या थोड्या गोष्टी विचारलेल्या आहेत तर त्या रिलेटेड आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे ओके तर अशा पद्धतीने हे आपण प्रत्येकाने भरा ज्या पण महिला असतील त्यांनी हे वॉर्डनमध्ये फॉर्मभर आणि ज्या पण इतर आपल्या मैत्रिणी असतील सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा कदाचित त्यांना याची गरज असू शकते मित्रांनो आणि त्यांचं मित्रांनो यामध्ये जर सिलेक्शन झालं तर आयुष्यभर तुम्हाला सुद्धा त्या दुवा देतील की येस तुमच्यामुळं मला माहिती भेटली आणि आज माझं महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरतीमध्ये ज्याला की पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार असं पेमेंट मित्रांनो वाढत 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 अगदी साठ सत्तर हजाराकडे जातं हे आपल्याला पण माहिती आहे त्यामुळं आपण एखाद्याचं जर भलवत असेल तर, तर नक्की त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यानंतर हे सगळे टेक्निकल आहेत पुढं 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 जर गेलो तर जसं की आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे माहिती दूरध्वनी चालक आता हे कोणी भरायचं आहे तर मगाचं जसं वॉर्डन महिलांसाठी भरायचं होतं तर हे दोन्हीने पण भरू शकता महिला उमेदवार पण भरू शकता आणि पुरुष उमेदवार सुद्धा भरू शकता म्हणजे दोन्हीसाठी पण हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे दूरध्वनी चालक काय पाहिजे या ठिकाणी मित्रांनो ज्यांचं पण दहावी झालेलं आहे ज्यांचं पण दहावी झालेलं आहे आणि ज्यांचं चाळीस वर्षापर्यंत वय आहे अठरा ते चाळीस तर त्यांनी बिंदास काय करा फॉर्म भरा जर तुम्ही एस सी एस टी ओबीसीमध्ये असाल तर आपल्याला पंचेचाळीस वर्षापर्यंत मित्रांनो फॉर्म भरण्याची मोबा देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरा याला पण इंग्लिश आहे मराठी आहे जी के आहे ओके आणि गणित बुद्धिमत्ता आणि सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज जेवढ्या पण पदं आहेत मित्रांनो आता तुम्हाला मी जे सांगणार आहे त्याला हेच सर्व सिलेबस आहे सब्जेक्ट नॉलेज फक्त चेंज होत जाईल बाकी गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि जी के हे कॉमन असणार आहे त्यानंतर आपण पुढं 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 गेलो तर आपल्याला कोणता फॉर्म भरायचा मित्रांनो हा जे आपले बंधू आहेत ज्यांना ड्रायविंगची आवड आहे ज्यांना ड्रायविंग क्षेत्र आवडतं आणि ज्यांच्याकडे ड्रायविंग लायसन्स आहे तर त्यांनी मित्रांनो जर आपलं फक्त दहावी झाले असेल आणि आपल्याकडे लायसन्स असेल ठीक आहे काय आहे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर बिंदास मित्रांनो ड्रायव्हर या पदाला पाय करा फॉर्म भरा आपली आता जबाबदारी आहे की बरेच मित्र आपले ड्रायव्हर असतात त्यांना मित्रांनो हे माहितीच नसते दहावी झालेलं आहे ड्रायविंग लायसन्स आहे पण माहिती नसते केवळ माहिती अभावे बिचारे प्रायव्हेट नोकरी ते पण तुटपुंच्या पगारावरती करत असतात त्यामुळे त्यांना जर ही परमनंट सरकारी नोकरी लागली ते सुद्धा तुम्हाला मित्रांनो आयुष्यभर दोवाधी ज्यांचं दहावी झालेलं आहे आणि ज्यांचा मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर द्या किंवा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना नक्कीच याचा काय होईल फायदा होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं आपण हे हां यासाठी सुद्धा गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अँड सब्जेक्ट रिलेटेडेड नॉलेज जसे की ट्रॅफिकचे रूल्स वगैरे असतील तर ते तुम्हाला विचारले जाणार आहेत ठीक आहे आणि हा जो काय सिलेबस आहे मित्रांनो आपल्या एक्झामवरील पॅटर्नमध्ये आपण सर्व सिलेबस तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ग्रुपमध्ये जे पण जॉईन असतील ते नक्की मित्रांनो याचा तर तुम्ही फॉर्म भरा कारण तुम्हाला एक्स्ट्रा काय चार्जेस फक्त फीचेच आहेत क्लासेसचे तर ऑलरेडी आपल्या एक्झाम पॅटर्नमध्ये आठशे पन्नासमध्ये सगळं कवर तर होणारच आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील ते सुद्धा नक्की जॉईन व्हा कारण मित्रांनो एकाच फीमध्ये वर्षभर तुम्हाला कोणत्याही सरळ सेवा परीक्षा आल्या तर मित्रांनो यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जे की सरळ सेवेला तेच विचारलं जातं तर ते तुमचं परफेक्ट होणार आहे त्यानंतर पुढं 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 जर बघितलं हां काही आता काहींचा मित्रांनो फॅशन डिझायनर वगैरे कोर्स झालेला आहे तर ते सुद्धा मित्रांनो यासाठी फॉर्म भरू शकतात वेगवेगळी जे पदं आहेत त्यांच्यासाठी ओके परंतु जे आता सर्वांसाठी कोणकोणती भरायचे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर बघा पुढचं जे पद आपल्याकडे येत आहे तर पुढचं पद आपल्या स्क्रीनवरती जसं की हे सर्व टेक्निकलची पदं आहेत ओके हे सर्व टेक्निकलची अशी मोठी लट पी डी एफ आहे त्यापैकी आपण काय करतोय एक तुम्हाला सोपं जावं तुम्हाला सोपं जावं त्यामुळे मित्रांनो हे व्हिडिओमध्ये काय करतोय आपण डिटेलमध्ये ज्या पण पोस्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत ते तुम्हाला शोधून देण्याचं काम करत आहे ओके काम करत आहे तर हे जे काय ज्यांचं झालेलं आहे आता अधिपरिचार वगैरे जी एन एम एन एम स्टाफ नर्ससाठी ते सुद्धा भरू शकतात बिंदास मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा आरोग्य विभागाचे जे पण आपण आरोग्यशास्त्र आहे ते सुद्धा आपण देतोय आता मित्रांनो यांनी त्र्याहत्तर पानाची पी डी एफ दिली आणि यामध्ये एवढंच सिलेबस दिलेलं आहे परंतु मित्रांनो तर तुम्हाला मित्रा सांगितले की आपल्याला पाच पदं भरायचे आहेत आतापर्यंत दोनच सांगितले तर तिसरं पद जे आहे ओके तिसरं पद तर वसतीगृह अधीक्षक महिला आणि पुरुष व उमेदवार दोन्ही पण मित्रांनो यासाठी काय करू शकतात अर्ज करू शकतात सात नंबरचं हे पद आहे आपण बघू शकता मित्रांनो ओके सात नंबरचं हे जे काय पद आहे तर हे कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत आहे तर डायरेक्ट रेट ऑफ आयुष आयुष मंत्रालय अंतर्गत हे सात नंबरचं जे पद आहे ते सुद्धा तुम्ही काय करू शकता भरू शकता यासाठी काय पाहिजे आहे है, है तर केवळ आपलं ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा काय करू शकता आपण फॉर्म भरू शकता केवळ ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यानंतर आपल्याकडे महत्वाचं पद म्हणजे वरिष्ठ लिपिक हे पद आहे मित्रांनो तर वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता यासाठी सुद्धा आपल्याला फक्त ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे जर तुमचं फक्त ग्रॅज्युएशन झालं असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता फॉर्म बिंदास काय करू शकता मित्रांनो भरू शकता त्यानंतर मित्रांनो आता काय किती सांगितले मी चार पद सांगितलेले आहेत त्यानंतर अजून एक आपल्यासाठी महत्वाचं पद असणार आहे ते म्हणजे फक्त दहावीवरून आहे त्या दिवशी पण मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं मित्रांनो तर त्या पदाचं नाव जे आहे तर ते पदाचं नाव तुमच्यासमोर लगेचच येतोय ओके हां आणि ते सुद्धा आपण काय करू शकता भरू शकता तर पहा फक्त दहावीवरून फक्त दहावीवरून आपल्याला जे स्क्रीनवर दिसत आहे काय आहे संग्रह पाल संग्रहपाल काय पाहिजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे दहावी यालाच काय म्हटलं जातं सोप्या भाषेमध्ये दहावी म्हटलं जातं तर आपल्याकडे फक्त दहावी पाहिजे आहे ओके काय पाहिजे मित्रांनो दहावी बाकी काही सुद्धा अनुभव वगैरे काही सुद्धा मागितलेलं नाही तर बिंदास मित्रांनो यासाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरा आणि तयारी जय्यत करा तयारी तुमची वाया तर बिलकुल जाणार नाही कारण एकोणीस हजाराची झेडपी भरती येणार आहे आणि ती भरती सुद्धा मित्रांनो आपल्या या आठशे पन्नासमध्येच मध्येच कवर होणार आहे लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल लाईव्ह क्लासेस ऑनलाईन टेस्ट सिरीज हे सर्व मित्रांनो आपण देतोय अठराशे पंच्याहत्तर लवकरच होणार आहे त्यानंतर झेडपी भरती एकोणीस हजारची झाली त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे येणार आहे वन विभागामध्ये नऊ हजार पदांची भरती ती पण मित्रांनो यामध्येच कव्हर होणार आहे त्यानंतर आपल्याकडे येणार आहे तलाठी भरती चार हजार पदांची ती सुद्धा यामध्येच मित्रांनो कव्हर होणार आहे आणि अजून महानगरपालिका असतील त्या सुद्धा यामध्येच कव्हर होतील ओके वेगवेगळ्या भरत्या येत राहतात मित्रांनो सरळ सेवेच्या जेवढ्या पण येतील बिंदास मित्रांनो यामध्ये सर्व तुमच्या कव्हर होणार आहेत त्यामुळं आपण अजून जरी जॉईन झाला नसाल तरी मित्रांनो लवकरच फी वाढण्याच्या अगोदर आपण केवळ आठशे पन्नासमध्ये जॉईन होऊ शकता अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल आणि आपल्या इतर बांधवांपर्यंत ज्यांचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालंय सरकारी नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना मित्रांनो कोणते फॉर्म भरावे कोणते नाही हे जर कळत नसेल किंवा कन्फ्यूज झालेले असतील किंवा माहिती भेटत नसेल बिंदास मित्रांनो ओडीचा नंबर द्या बहत अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्तर किंवा हा व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करायला सांगा त्यांना संपूर्ण माहिती दिली जाईल आणि आपण सुद्धा मित्रांनो नक्की नक्की यामध्ये सामील होऊ शकता कारण याचे जर अभिप्राय आपण बघितले तर, तर, तर कित्येक मित्रांनो शेकडो अभिप्राय आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकलेले आहेत ओके आता आपण या काही अभिप्राय निशा बीडवरून काय म्हणताय सर तुमची टीचिंग मेथड खूप छान खूप छान समजून सांगता एव्हरी क्वेश्चन्सला तुम्ही एक्सप्लेन करता त्यामुळे तो टॉपिक परफेक्ट होतो नक्कीच जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत मित्रांनो आपण समजून देतो त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता सुनेत्रा सांगलीवरून काय म्हणत आहे सर लाईव्ह क्लासचं टायमिंग थोडंसं चेंज हां चेंज करा असं सा म्हणतायत सातला परंतु आपलं काय आहे आठ पी एमचं टायमिंग आहे मित्रांनो आणि आठ एमलाच कंटिन्यू राहिलेलं आहे कारण बरेच विद्यार्थी जॉब वगैरे करता, करतात जॉब वगैरे करतात आणि जॉब करून मित्रांनो अभ्यास करतात त्यामुळे त्यांना आठ वाजताचा टायमिंग काय आहे सुटेबल असतो त्यामुळे आपण संध्याकाळी आठ वाजताचं ठेवलेलं आहे ओके कारण गृहिणी असतात स्वयंपाक वगैरे बाकीच्या गोष्टी करायच्या असतात घरातल्या काही सेल्फ स्टडी करत असतात दिवसभर लायब्ररीमध्ये असतात संध्याकाळी घरून लाईव्ह क्लास करू शकतात जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण संध्याकाळचा टायमिंग सुटेबल आहे त्यामुळे आपण आठ वाजता ठेवलेला आहे तर शेवटपर्यंत कंटिन्यू करता येईल मला तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडली आणि शिकवलेले सर्व समजत देखील आहे आय एम व्हेरी थँकफुल टू यू सर ओके तर असे शेकडो अभिप्राय मित्रांनो आपले ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेले आहे टेलिग्राम चॅनल टाकलेले आहेत दररोज रोज वेगवेगळ्या वी व्हिडिओमधून आपण सांगत असतो त्यामुळं मित्रांनो आपण सुद्धा बिंदास मित्रांनो आपलासुद्धा अभिप्राय याच पद्धतीने येणार यामध्ये नो डाऊट आता जे मी तुम्हाला काही ज्या पाच डी एम आर भरत्या सांगितल्या डी एम आरमध्ये जे पोस्ट तर त्याची लिंक पण मध्ये देतोय तिथून तुम्ही डायरेक्ट काय करू शकता डाऊनलोड करू शकता सॉरी लिंक देतो डायरेक्ट अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला याची पी पाहिजे असेल या संपूर्ण जाहिरातीची तर एक्झामॉडी टेलिग्राम चॅनलची पण लिंक देतोय तिथून जाऊन तुम्ही त्या पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करू शकता एक्झामॉडी टेलिग्राम चॅनलवरती जाहिरातीच्या पीडीएफ किंवा नाही सापडले मला व्हॉट्सअप सुद्धा करा तिथे पण तुम्हाला हे पीडीएफ दिल्या जातील एक्झाम आर भरती याची पंचवीस तारीख लास्ट आहे मित्रांनो पंचवीस तारखेच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे पंचवीस म्हणजे ऑलरेडी आपण जाहिरात आल्यापासून तुम्हाला सांगतोय परंतु आता शेक शेवटचं रिमाइंड म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि अशा भरत्या येतच असतात जरी तुम्ही उशिरा पाहत असला ओके हा व्हिडिओ तरी पण काय ताण घेऊ नका अजून पण सरळ से सेवामध्ये दररोज मित्रांनो वेगवेगळ्या वेगवेगळ्या भरत्या आपल्याला पाहायला भेटतात छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि जी के हे परफेक्ट करा म्हणजे येणारी कोणतीही सरळ सेवा भरती मित्रांनो तुम्हाला क्रॅक करायला काहीच अवघड जाणार नाही या ठिकाणी थांबूया आणि भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवीन असाल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा धन्यवाद